आणि गोकाक येथे कर्नाटक सरकारच्या विरोधात धनगर समाजाचे आंदोलन रस्त्यात मेंढ्या सोडून केला रास्ता रोको कर्नाटक मंत्रिमंडळात धनगर समाजाला स्थान मिळाले नाही याचा तीव्र निषेध करत गोकाक तालुका धनगर समाजाच्या वतीने रस्त्यात मेंढरे सोडून रास्ता रोको केला नुकत्रि कर्नाटकात संमिश्र सरकार सत्तेवर आले आहे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं आहे या मंत्रिमंडळात सर्व जाती धर्मातील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले मात्र धनगर समाजाला मिळाले नाही हा आमच्यावर अन्याय सांगत गोकाक येथील बसवेश्वर चौकात गोकाक तालुका धनगर समाजाने शेकडो शक्मेंढ्या रस्त्यावर सोडून रास्ता रोको आंदोलन छेडले दोन हजार अठरा सालातील विधानसभा निवडणूक धनगर समाजाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता पण काँग्रेस आणि जेडीएस मैत्री सरकार सत्तेवर आल्याने या सरकारच्या मंत्रिमंडळात धनगर समाजाला जागा दिली नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त करत धनगर समाजाला मंत्रिमंडळात स्थान दिले पाहिजे अशी आग्रही मागणी करण्यात आली राज्यात धनगर समाज मोठा आहे याचा विचार काँग्रेस पक्षाने केला पाहिजे येत्या लोकसभा निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ असा इशारा हलुमत महासभेचे राज्य संचालक मारुती मर्डी यांनी दिलाय साठी गोकाकहून कृष्णा आर्गे